पाटील, एकीकडे विधान परिषदेची निवडणूक होते, सरकार त्याच्यामध्ये मग्न आहे, अल्टिमेटली रामू बोम उपरले राहिले, समजा तुम्हाला 13 तारखेपर्यंत तुम्ही म्हटलेला होता, पुढचं काय असेल जे 10 महिन्यात सरकार नाही करू शकलं हे एका दिवसात होईल अजून अशी आशा आहे? होईल होईल, गॅजेट आणलंय अशी माहिती मिळाली, काही कागदपत्र हैदराबादवरून शंभूराजे साहेबांनी आणले अशी माहिती मिळाली की शेवटी आंदोलक हे मराठा समाज, त्यामुळं आशा ठेवणं अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे आणि आम्हाला 100% खात्री की मराठा आणि कुंबीय तसेच 83 क्रमांकाला त्याच्यावरती सरकार निर्णय घेत सगळ्या शहरींची अंमलबजावणी तुमच्या माझ्या व्यक्तप्रमाणे करत ही आणि ज्या मराठीचे मूळ सापडली त्याच नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठ्याला सरकार कोणती प्रमाणपत्र देऊ देणार याची सुद्धा आम्हाला संकेत मिळाले सरकार, संकेता पेंकेताची गरज कोण आहे, मराठी आहेत ना संकेत तयार करायला, म्हणजे सरकार काय असेल तुम्ही जसं पद्धती सरकार असो नसो आम्ही सरकारवर विरोधावर भरसा ठेवत नाही जास्त, शंभूराजे साहेबांवरती ठेवला आम्ही खंबीर येत मिळवायला, कारण आमचे आमची ताकद आम्हाला माहिती आम्ही काय काय मिळू शकतो। पाटील, पुढच्या दिशेबाबत कधी तुम्ही नियोजन करणार, म्हणजे कधी बैठक लावणार काय, समजा बघूयात ना, आणखी महाराष्ट्राला काही टक्के राहिलेत आमचे, त्यानंतर महाराष्ट्राची बैठक घेऊ जाहीर ठरवून टाकतो काय करायचं, तुला 288 उभा करायचं पाडायचं। दादा, जालन्यामध्ये रॅली आहे, आतापर्यंत रॅलीला कसा प्रतिसाद मिळालेला आहे आणि जालन्यात कसा मिळाला? भयंकर, शब्दच नाही, इतके भयंकर चढी, सगळ्यांनी काय म्हणतात त्याला रिस लागल्यासारखाच खेळ, तुमची मोठी झाली पाहिजे आमची मोठी झाली पाहिजे, याला खास मराठी कालचा तर तो महासागर बघून खरंच काय बोलावं काहीच कळत नाही, इतका भयंकर अलोट गर्दी बिहारमध्ये उसळली होती, खूप मोठा महासागर, प्रत्येक जिल्ह्यात राज्यातल्या तसंच होणार, जालना असो संभाजीनगर असो महाराष्ट्रातले सगळे जिल्हे जे जे असतील, आता पुणे हे नाशिक हे, त्यानंतर मला सोलापूर कोल्हापूर नगर असे बरेचसे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आता पुढचा टप्पा जे पडणार आहे सगळीकडे होणार, का बरं एकत्र नाही यायला पाहिजे, जालन्यातला संभाजीनगरचा मराठा इतिहास टाकते म्हणा, जर त्यांना आरक्षण असून ते आमच्या विरोधात विष पेरणार असून, आरक्षण असून देऊ नका म्हणत असले तर आमच्या सरकारी नोंदी सापडल्या त्या रद्द करा म्हणत असली तर हा कोणचा विचार आहे भरभाटल्याला, मग ह्या विचाराच्या विरोधात मराठा समाज घरी का बसणार, इथं राजकारणाचं काय समजेल, कोणत्याही पक्षात असू द्या मराठा, कारण मराठा समाज हा प्रचंड संख्येनं मोठा आहे, विखुरलेला आहे सगळ्या पक्षात, पण इथं जातीचा विषय, इथं राजकारणाचा विषय नाही आहे, त्यामुळे सगळ्या पक्षातले मराठी, शेतकरी मराठी, कामगार मराठी, सगळेचे सगळे आजसुद्धा हातातले कामं बाजूला टाकून या शांतता रॅलीत सहभागी होणार आहे, छगन भुजबळला दंगली घडवायच्या त्यांना मराठ्याला त्या होऊ द्यायच्या नाही, म्हणून शांततेच्या या रॅल्यात आणि मराठा आरक्षणासाठी सुद्धा या रॅल्या, त्यामुळं जिल्ह्या जिल्ह्यातला मराठा ताकद्याने हातातले कामं फेकून बाजूला एकत्र येणार आहे, मिळेल त्या वाहनानं मराठा समाज जालन्यासह संभाजीनगरच्या सुद्धा कार्यक्रमात सहभागी होणार आहे, त्यांना आरक्षण असून जर ते एकत्र यायला लागले तर आमचे का झोपणार आहेत घरी, कारण याच्यात राजकारणाचा काही संबंध नाही ना, इथं जातीचा प्रश्न आहे आणि त्यांना जसा त्यांचा जातीचा गर्व आहे स्वाभिमान आहे तसा माझ्याही घराघरातल्या मराठ्यांना स्वतःच्या जातीचा गर्व आहे स्वाभिमान आहे, कारण घराघरातले मराठ्यांचे लेकरं मोठे होणार आहे, मराठ्यांना एक विनंती शांततेत सगळ्यांनी यायचं, शांततेत सगळ्यांनी वापस जायचं, पण घरी कोणी राहायचं नाही, ताकदीनं सगळ्यांना बाहेर पडायचं, आपण आपले घरं बंद करायचे, शहरातल्या मराठ्यांनी ग्रामीण भागातल्या सगळ्या मराठ्यांनी जिल्ह्या जिल्ह्याच्या ताकदीनं एकत्र यायचं, ही सगळ्यांना विनंती आहे, मराठा समाज उघडा पडू द्यायचा नाही। गेले 2 दिवस झाले विधिमंडळाचं कामकाज झालं, पहिल्या दिवशी राडा झाला, 4 वेळा कामकाज स्थगित करावं लागलं, नंतर संसदेचं काम बंद पडा विधिमंडळाचं काम बंद करावं लागलं, 2 दिवस फक्त राडा झाला, त्याच्यातून बाहेर काहीच आलेलं नाही, नेमकं आमदारांनी आता समाजाची जी बाजू आहे ती कोणत्या दिशेने मांडावी अशी तुमची भावना आहे किंवा इच्छा आहे? ज्यावेळेस ह्या चळवळीत आम्ही समजा नव्हतो किंवा लहान लहान होतो तेव्हापासून हि लफडे बघत आम्ही, युगवांधळ केला आणि तेव्हा राडा केला, हे फक्त राडे करायला निवडून दिलेले आहेत लोकांनी, हे लोकांना इडं काढायसाठी हे लोक निवडून देतात आपले कामं करतील म्हणून, पण हे त्याचा गैरफायदा घेतात, तिथं जाऊन नुसते गोंधळ घालतात, प्रश्न हे सोडत नाही, त्यामुळं हे दोन्ही सारखेच आहेत, हे एकाच माळीचे म्हणे येते नमुने, यांना आता पुढं कळत तर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर आपण मराठ्यांच्या बाजूनं बोललो नाही, सरकारचं म्हणणं आहे आम्हाला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं असं त्यांच्या बैठक, तर मग विरोधक का जात नाहीत?
बर ते नाही आलेत नाही आले यांना द्यायला काय झालं नाही आले नाही आले द्यायचे आपण तसे तुमची इच्छा शक्ती आहे ना मला गल्लीची द्या ना उगं काय आलं कोली तर एकामेकावरती हे नाही आले हे नाही आले हे सगळे सगळे सारखे आम्ही बघतो कसं मिळवायचं आम्ही बघतो तुमच्या व्यासपीठावर आलेली काहीतरी हो मंडळी होती ज्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला आता ते बैठकीला सर दिसत नाही त्याचा नाही आता काही संबंध नाही व्यासपीठावर तर कोणाच्या बसली होती त्यांच्या बसली होती बार व्यासपीठ मोडायची वेळ आली त्यांची तिथं जातीचा प्रश्न होता तिथं जातीचा प्रश्न होता म्हणून ते एकत्र आले आमचे एकत्र येतात कधी कधी नाही आले तर आम्ही काय कुठं कवर नाराजी दाखायचं ते कुठं नाराजी दाखिते ते त्यांच्या जातीच्याच बाजून उडी घेत त्यांच्यात काय ते विषय ठेवत नाहीत हा विषय आपला नाही आहे तरी पण विषय नसणारे सुद्धा विषय घ्यायला लागले आमचेही घेते घ्यायला लागले इथून पुढे विनंती या ते बी यायला लागलेत सगळ्या क्षेत्रातले यायला लागलेत परत असे काही क्षेत्र आहेत की त्यांना जातीचा विषय मांडता येत नाही तरी काही अंधारातून मांडला काही उजाडातून मांडला काहींनी मागून फुस लावली काही बोलू लागले म्हणजे जे क्षेत्र नव्हते त्या क्षेत्रातले पण उतारले तसं मराठ्यांनी सुद्धा सगळ्या क्षेत्रातले उतरवा त्यांचं जरा बघा शिका जरा त्यांचं ते कोणत्याही क्षेत्रात असली तरीही त्यांची त्याच्यात येता येत नसलं तरी ते येते जातीकडून राहतील आपल्याही मराठ्यांनी जरा लक्ष घाला बारीक सगळ्यांनी हातातले कामं सोडू तुम्ही सुद्धा एकत्र या सगळ्याचे सगळे मराठी कारण इथं राजकारणाचा विषय नाही इथं विषय जातीचा आहे ते जातीसाठी एकवटले तुम्ही सुद्धा एकवटा मी तर हटत नाही तुमचा मुलगा म्हणून मी लढणार आहे आणि येऊ दे कोणाकोणाला एकत्र यायची ती मी त्यांची पाठ फोडतो पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सोडत शेवटच्या एवढी गर्दी बघितली आता खूप स्फूर्ती मिळते ही गर्दी बघून काय आता जर मधल्या काळातून आता एवढी असंख्य सुरुवातीच्या टप्प्यात एवढी गर्दी होती असंख्य जनसागर लोटलेला ह्यानं काही स्फूर्ती अजून मिळाली काही टॉनिक नाही आम्हाला टॉनिकाची नाही गरज लागत आम्हाला अन्याय झालेला सहन होत करणारांकडून सत्ता पद मराठी मतं मराठ्यांनीच केली वेळ निघून गेली की अन्याय करायला सुरुवात केली तुम्ही अवश्य तुमचा आनंद साजरा करावा पण आमच्या दारात कुठं तुमचा आनंद अवश्य तुम्ही साजरा करा आमच्या दारात कुठं ही कोणची पद्धत आहे बरं सर तुमच्या तिकडं गुलाल उधळा तोफा लावा तुम्हाला काय करायचं करा डीजे लावा आमच्या दारापुढे एक एक घंटा का ही अन्यायाची चीड आहे तुम्हाला आरक्षण मिळालं तुम्ही दुसऱ्यावर अन्याय करायला लागले म्हणजे दुसऱ्याचे लेकर तुमच्या लेकरासारखं बघत नाही तुम्ही आम्ही कसं कवर अन्याय सहन करणार आहे ठीक आहे बघू संयमानं घेऊ आम्ही वेळ येते प्रत्येकावर दिवस बदलत येत बदलू आम्ही सुद्धा दिवस आणि मराठ्यावर अन्याय झालेला तर हिशोब तर होणार बरं मला सांगा की आता उद्याचा अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे 13 तारीख तुम्ही दिली होती सरकारशी बोलणं काही सुरू आहे का रात्री काही बोलणं झालं का काल काही बोलणं झालं नाही रात्री नाही परवा झालं होतं काल तर वेगळ्या विषयात झालं होतं की व्हॅलिडिटी दिली जात नाही त्या व्हॅलिडिटी देण्यात याव्यात याबाबतही झालं पण आजही मी आपल्या चॅनलच्या बंधूच्या सगळ्याच्या माध्यमातून सरकारला सांगतो की नोंदी शोधायच्या बंद केले ते सुरू ठेवा प्रमाणपत्र द्या आणि पोरांना एवढ्या अडचणी यायला लागल्यात व्हॅलिडिटी जातीयवाद करणारी जातीय द्वेषानं जे बरबडलेले काही अधिकारी आहेत काही खूप चांगले आहेत ते जाणून बुजून व्हॅलिडिटी देत नाहीत पोरांच्या भविष्याचा प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेबाला गृहमंत्री साहेबाला आणि देसाई साहेबांना शंभूराजे साहेबांना जाहीरपणानं सांगतो की व्हॅलिडिट्या थांबवू नका एम पी सीच्या पोरांनाही अडचणी यायला लागल्यात तेही प्रश्न सोडा काय अडचणी यायला लागल्यात त्याही जाणून घ्या पोरांना EWS काहींना लागू झालंय काहींना दिलं जात नाही तुम्ही 10% दिले ते ECBCचे प्रमाणपत्र काढायला अडचणी यायला लागल्यात पोरांच्या त्या ॲडमिशनचे दिवस आहेत काहींचे ग्राउंड झालेले आहेत काहींचा नोकरींचा विषय अशी मराठ्यांची अडवणूक तुम्ही करू नका कारण आम्ही सहन करतोय थोडं हेही लक्षात घ्या तुम्ही की आमच्याही पोरांचं जर नुकसान होणार असले तर आम्ही पण आता नाही सहन करणार बरं हे सरकारनं जरा समजून घ्या आम्ही प्रत्येक वेळेस शांततेनं हाताळतो याचा अर्थ तुम्ही आमच्या पोरांचं वाटवडं करावं असं अजिबात नाही तुम्ही पोरांना ते सर्टिफिकेट निघाला ECBCचे त्रास व्हायला लागलाय आणि नुसतं दिलं म्हणून तिथं विधानसभेत आरडतात सगळेजण पण पोरांना इकडं निघत नाहीयेत अधिकारी जाणून बघून निघू देत नाही नोंदी निघाल्यात कुंभी प्रमाणपत्र निघालेत पण व्हॅलिडिटी साठी मुद्दाम टाळाटाळ करतात म्हणजे त्याच्या हातातला वेळ गेला पाहिजे नंतर द्यायचं म्हणजे त्याचं पार वाटलं झाल्यावर द्यायचं ताबडतोब देण्याचे आदेश सरकारनं करावी सरकारला विनंती एवढी गर्दी बघूनही सरकारचे डोळे उघडले नाही तर पुढचं पाऊल काय असेल उघडीन ना मी समाज मी उघडी नाही उघडत असं दोन बोटान धरून उघडी चलो धन्यवाद आणि घेतल्या जाणार आहे.
चला ब्रो गाडीलाच बंद करतो गाडी घेतला.